शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कोल्हापुरात शेतकरी कर्जमुक्ती परिषद संपन्न झाली संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिषदेत यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा यासह हो अन्य ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले याचबरोबर राज्यातील एकही शेतकरी पीक कर्जाची परतफेड करणार नाही असा निर्धारही व्यक्त करण्यात आला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकरी कर्जमुक्ती परिषद शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी आहे असा आरोपही रघुनाथदानी केला यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा महापूरग्रस्त शेतकऱ्यांना जिरायत शेतीसाठी एकरी पन्नास हजार रुपये आणि बागायत शेतीसाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी गेल्या गळीत हंगामातील थकीत एफ आर पी द्यावी पूरबाधित पिकांची पाणीपट्टी रद्द करावी यासह तेरा ठराव मंजूर करण्यात आले तसंच पीक कर्जमाफीची परतफेड न करण्याचा निर्धारही करण्यात आला यावेळी माणिक शिंदे राजश्री निंबाळकर पी जी पाटील शिवाजीराव पाटील महादेव कोरे यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते